जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण 150 बेस्ट एम सी क्यूज ऑक्टोबर 2017 हे बघणार आहोत. आणि खूप जास्त जे एम सी क्यूज काढलेले होते, 600 एम सी क्यूज काढलेले होते, ते तुम्ही बघितले असेल सगळे. तर आता त्यामधून आपण 150 जे बेस्ट एम सी क्यूज आहे ते इथे आता बघणार आहोत. तर आता हाच व्हिडिओ हिंदीमध्ये अवेलेबल आहे, जे गौरव सरांनी केलेला आहे, तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आता हा व्हिडिओ मराठीत आपण 150 बेस्ट एम सी क्यूज बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जे काही उत्तर तुमचं असेल, पहिले क्वेश्चन जे आहे ते बघा, त्यानंतर जे ॲन्सर आहे तुमचं ते काढा, त्यानंतर जे ॲन्सर आहे ते क्रॉस चेक करून घेऊ आपण, ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लेनेशन जे आहे, एक्सप्लेनेशन जिथे फॅक्च्युअल क्वेश्चन्स राहणार तिथे एक्सप्लेनेशन घ्यायची काही गरज राहणार नाही आहे, आणि जिथे नाही राहणार तिथे आपण डिटेलमध्ये जे एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात. तर सुरू करूयात. स्टडी आय क्यूवर पेनड्राईव्ह कोर्सेस अवेलेबल आहे, जसं इथे SSC एक्झामसाठी, बँक एक्झामसाठी, UPSC एक्झामसाठी सुद्धा अवेलेबल आहेत हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तुम्ही अजून डिटेलसाठी या नंबरवर कॉल करू शकता. आणि काही GK अपडेट्स जे आहेत ते इथे दिलेले आहे, जसं न्यू चेअरमॅन ऑफ SBI म्हणजे रजनीश कुमार हे बनलेले आहेत, न्यू चेअरमॅन ऑफ CBSE म्हणजे अनिता करवाल हे बनलेले आहेत, त्यानंतर न्यू चेअरमॅन ऑफ ONGC शशी शंकर, त्यानंतर न्यू चेअरमॅन ऑफ NHPC म्हणजेच बलराज जोशी, त्यानंतर न्यू चेअरमॅन ऑफ ASCI म्हणजेच अवंती शंकराचार्यन. तर आता पहिला प्रश्न आपण घेऊयात. ADB एशियन डेव्हलपमेंट बँक हॅज अप्रूव्ड अ लोन ऑफ हाऊ मच अमाऊंट फॉर मॉडर्नायझेशन ऑफ हिमाचल प्रदेश टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच इथे काय आहे, जे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे. आता काय अप्रूव्ह केलेलं आहे, लोन अप्रूव्ह केलेलं आहे कशासाठी, तर मॉडर्नायझेशन ऑफ हिमाचल प्रदेश टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन, ठीक आहे. तर आता यांनी किती लोन जे आहे ते अप्रूव्ह केलेलं आहे, तर आता टोटल कॉस्ट जे आहे या प्रोजेक्टची ते आहे $100 million, ठीक आहे. तर आता लोन जे आहे ते अप्रूव्ह केलेलं आहे त्यांनी $80 million. तर याचं उत्तर आहे सी, $80 million. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा 2022 कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हू हॅज बिकेम द फर्स्ट नॉन व्हाईट टू हेड अ मेजर पॉलिटिकल पार्टी इन कॅनडा. आता मेजर पॉलिटिकल पार्टी जी आहे कॅनडाची, त्यामध्ये कोण फर्स्ट असे नॉन व्हाईट आहे जे मेजर पॉलिटिकल पार्टी हे लीड करणार आहेत. तर आता पार्टीचं नाव काय आहे, तर न्यू डेमोक्रॅटिक पार्टी या नावाने ते पार्टी जी आहे ती आहे. आणि यांचं नाव जे आहे ते आहे जगमीत सिंग, ठीक आहे. म्हणजे उत्तर आहे डी, जगमीत सिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ ब्रँड ॲम्बेसिडर ऑफ स्वच्छ आंध्र मिशन लॉन्च्ड बाय चीफ मिनिस्टर चंद्रबाबू नायडू. आता चंद्रबाबू नायडू जे आहे त्यांनी एक स्वच्छ आंध्र मिशन जे आहे, स्वच्छ भारत मिशन, त्यांनी जी ब्रँड ॲम्बेसिडर जे आहे ते कोणाला बनवलेलं आहे, ठीक आहे. तर आता जर तुम्ही हे बघितलं असेल तर स्वच्छ सर्वेक्षण झालं होतं, तर त्यामध्ये जे क्लीनेस्ट सिटी किंवा असे जे वर्स्ट सिटी आहे ते काढलेले होते. तर तुम्हाला जे पहिले 3 क्लीनेस्ट सिटी आहे ते माहीत असले पाहिजे. जसे फर्स्ट जी क्लीनेस्ट सिटी होती ती होती इंदोर, त्यानंतर नेक्स्ट होती भोपाल, त्यानंतर नेक्स्ट होती विशाखापट्टणम, ठीक आहे. तर आता वर्स्ट सिटी जी आहे ती कोणती बनली होती, तर गोंडा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे सिक्वेन्स आहे फर्स्ट 3 हे माहीत असले पाहिजे, कुठल्या एक्झाममध्ये ते विचारू शकतात. तर यामध्ये जे ब्रँड ॲम्बेसिडर आहे ते कोणाला बनवलेलं आहे, तर हे बनवलेलं आहे, तुम्हाला माय फोटोवरून कळालं असेल, तर CPV सिंधू. तर याचं उत्तर आहे CPV सिंधू. आता आसाम टुरिझम मी इथे प्रियंका चोपडाला ब्रँड ॲम्बेसिडर बनवलेलं आहे. लोरेसनी युवराज सिंग असे फर्स्ट इंडियन आहे ते ज्यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर डेली डायनेमोज FC तर जॅकलिन फर्नांडिसला बनवलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊयात आपण. विथ रिस्पेक्ट टू 4th बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यू, द स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हॅज बीन कट बाय 50 basis points. आता SLR, तुम्हाला माहिती असेल की बँक जे आहे त्यांना दोन प्रकारे जे पैसे आहे ते ठेवावं लागतात,
ते काय आहे ते म्हणजे सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो आणि एस एल आर बरोबर आहे. तर सी आर आर जे आहे ते त्यांना ॲज अ कॅशच ठेवावं लागेल. इथे जसं दिलेलं आहे कॅश रिझर्व रेशो कॅशच ठेवावं लागेल त्यांना 4% बरोबर आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जे आहे ते त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात, गोल्डमध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि जे काही कॅश असेल ते सुद्धा ठेवू शकतात. तर आता जे एस एल आर आहे ते कमी केलेलं आहे त्यांनी बरोबर आहे. तर ते कमी केलेलं आहे तर ते त्यांनी 50 बेसिस पॉईंटनी कमी केलेलं आहे. तर आता किती आहे तर याचं उत्तर आहे 19.5 म्हणजेच ऑप्शन डी 19.5 ठीक आहे. तर आता जे बाकी डिटेल्स आहे ते पॉलिसी रेटचे ते सुद्धा दिलेले आहे. तर पॉलिसी रेट्स किती आहे तर पॉलिसी रेपो रेट जे आहे ते ॲट प्रेझेंट 6%, त्यानंतर रिव्हर्स पॉलिसी रेपो रेट म्हणजेच 5.75%, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 6.25, त्यानंतर बँक रेट जे आहे ते 6.25 ठेवलेलं आहे, त्यानंतर रिझर्व रेशो सी आर आर 4% जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि एस एल आर 19.5%. तर आता पुढे जाऊयात. हू इज द इंडियन कोच हू हॅज बीन सस्पेंडेड बाय द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. आता कोण असे इंडियन कोच आहे जे सस्पेंडेड आहे बाय दी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI कडून त्यांना काय केलेलं आहे तर सस्पेंड केलेलं आहे ठीक आहे. तर आता जे WFI आहे WFI चे प्रेसिडेंट कोण आहे तर ब्रिज भूषण शरण सिंग ठीक आहे. हे लक्षात राहायला पाहिजे तुमच्या, ब्रिज भूषण शरण सिंग ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक नोटीस इश्यू केली. त्यामध्ये काय होतं की त्यांनी दे आस्क्ड व्हाय ही शुड नॉट बीन बॅन्ड फॉर 6 इयर्स ऑफ द पोस्ट ठीक आहे. आता हे सगळं जे आहे हे सोशल मीडियावर सगळं पोस्ट झालेलं होतं. तर आता यांचं नाव काय, तर यांचं नाव आहे कृपा शंकर पटेल ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ए. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसेंटली लॉन्च अर्पण विजन 3.0 इज अ सॉफ्टवेअर रिलेटेड टू. आता हे जे अर्पण वर्जन 3.0 जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे, तर हे रिलेटेड आहे डिफेन्सशी ठीक आहे. याचं उत्तर आहे बी डिफेन्स. आता हे एक पर्सनल सिम्प्लिफाईड पर्सनल डॉक्युमेंटेशन राहणार आहे ज्यामध्ये सगळे जे इश्यूज आहे आता रिलेटेड टू प्रोग्रेशन वगैरे ते सगळं राहणार आहे यामध्ये ठीक आहे. 7 मॉड्यूल राहणार आहे यामध्ये, 7 मॉड्यूल राहणार आहे. आणि हे एक ह्युमन टू ह्युमन जे असते, एंड टू एंड ह्युमन रिसोर्स जे असते आणि फायनान्शियल मॅनेजमेंट जे असते त्यामध्ये हे काम करणार आहे ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण बघू, विच स्टेट चीफ मिनिस्टर हॅज लॉन्च सिंगल क्लिक पेन्शन डिलिव्हरी स्कीम. आता यामध्ये कुठले असे चीफ मिनिस्टर आहे, कोणत्या स्टेटचे असे चीफ मिनिस्टर आहे ज्यांनी एक सिंगल क्लिक पेन्शन डिलिव्हरी सिस्टीम जी आहे, स्कीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे बी मध्य प्रदेश ठीक आहे. तर याचे चीफ मिनिस्टर कोण आहे तर शिवराज चौहान यांचे चीफ मिनिस्टर आहे. त्यानंतर जे शतयु अवॉर्ड असते ते सुद्धा त्यांना 100 इयर झालेले आहे ठीक आहे. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊयात, हू हॅज वन हिज 6th straight title ॲट नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप. आता इथे कोण हू हॅज वन द 6th straight title ॲट नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप. आता नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये कोण इथे 6th straight title जे आहे ते जिंकलेलं आहे ठीक आहे. तर आता हे जे आहे हे फर्स्ट इंडियन रायडर आहे ज्यांनी एशियन रोड रेसिंग जे आहे ते जिंकलेली आहे. आता याची टीम जी आहे ते कोणत्या टीमकडून खेळतात, तर TVS रेसिंगकडून ठीक आहे. आता टायटलचं जे नाव काय नाव आहे ते काय आहे, तर सुपर स्पोर्ट्स. तर आता यांचं नाव काय आहे, इतकी हिंट मिळाल्यावर आता यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर यांचं नाव जे आहे ते आहे जगन कुमार ठीक आहे, म्हणजे सी जगन कुमार. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच F1 रेसर वन द मलेशियन ग्रँड प्रिक्स 2017. तर हे कोणत्या टीमकडून खेळत होते, तर टीम
रेड बुल, ठीक आहे, या टीमकडून खेळत होते. तर यांचं नाव आहे मॅक्स वर्सेटपन, म्हणजे सी मॅक्स वर्सेटपन, ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे इथे सगळे जे ग्रँड प्रिक्स हे दिलेले आहे, नाव दिलेले आहे आणि टीमसुद्धा दिलेलं आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, जे काही आहे ते सगळे इम्पॉर्टंट इथे दिलेले आहे, ठीक आहे, तुम्ही बघू शकता आणि वाचू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बिकेम द फर्स्ट इंडियन विमेन टू क्लाइम माउंट मेनेस्लू, द 8th हायस्ट माउंटेन पीक इन द वर्ल्ड, ठीक आहे. तर आता या महिलाचं नाव सांगायचं आहे आपल्याला. फर्स्ट इंडियन विमेन आहे ती ज्यांनी माउंट मेनेस्लू क्लाइम केलेला आहे, आणि माउंट मेनेस्लू जे आहे ते 8th हायस्ट माउंटेन पीक आहे वर्ल्डमध्ये. आता या जे आहे या IPS ऑफिसर आहे उत्तर प्रदेश कॅडरचे, ठीक आहे, आणि हायस्ट पीक 6 out of 7 हायस्ट पीक जे आहे त्यांनी क्लाइम केलेलं आहे. आणि यानंतर हे जे माउंट मेनेस्लू आहे ते कुठे आहे, तर हे आहे नेपाळमध्ये, ठीक आहे. तर आता ह्या जे आहे यांचं नाव काय आहे, तर अर्पणा कुमार, ठीक आहे, म्हणजेच ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊयात. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज पुट इन टू फोर्स नो हेल्मेट नो पेट्रोल रूल फॉर टू व्हीलर रायडर. आता एक मधात हे आलं होतं की नो हेल्मेट नो पेट्रोल, जर हेल्मेट नसणार तर पेट्रोलसुद्धा दिल्या जाणार नाही. तर आता कोणत्या स्टेटनी आणलेलं होतं, तर याचं जे सँक्शन आहे ते 10 crore रुपये सँक्शन झालेले होते यासाठी, ही इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि कार ड्रायव्हरसाठी पण होतं, कार ड्रायव्हरसाठी हे होतं की त्यांनी जे सीट बेल्ट आहे, जे सीट बेल्ट असतात ते त्यांनी वियर केलं पाहिजे, ठीक आहे. आता हेल्मेट जर घातलेलं नसाल तुम्ही तर तुम्हाला पेट्रोलसुद्धा दिल्या जाणार नाही. तर कुठल्या स्टेटनी केलं होतं, तर आंध्र प्रदेशने, म्हणजेच सी आंध्र प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंगेझी पोर्ट. आता जे बेंगेझी पोर्ट आहे विच ओपन आफ्टर पिरियड ऑफ 3 years इज लोकेटेड इन विच कंट्री. आता हे जे बेंगेझी पोर्ट आहे 2014 बंद होतं, ठीक आहे, का बरं, तर कॉन्फ्लिक्ट सुरू होतं. लॉयल ईस्टर्न बेस्ड कमांडर जे आहे ते खलिफा हफ्तार, ठीक आहे, आणि जे अलायन्स होते इस्लामिस्टचे, दोन अपोनंट होते, तर यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होतं, त्यामुळे हे जो पोर्ट आहे 2014 बंद झालेलं होतं, ठीक आहे. तर आता ही जी कंट्री आहे याची कॅपिटल आहे त्रिपोली, आणि जी करन्सी आहे ते लिबियन दिनार आहे. तर आता कंट्रीसुद्धा तुम्हाला कळाली असेल कोणती आहे, तर आहे लिबिया, म्हणजेच डी लिबिया. त्यानंतर नेक्स्ट आहे 3 US सायंटिस्ट हॅव बीन अवॉर्डेड अ नोबल प्राईज इन फिजिक्स फॉर देअर वर्क ऑन ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्जसाठी तीन जे सायंटिस्ट आहे त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. कशात, तर फिजिक्समध्ये मिळालेलं आहे. इज नॉट ऑफ देम. आता हे जे आहे यामधून कोणते नाही आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर रेनरविस, जय हेंगन, कीप थ्रोन आणि बॅरी बारिश. तर आता कोण नाही आहे, तर जय हेनिंगन, ठीक आहे, म्हणजेच डी हे नाही आहे, ठीक आहे, नाही आहे. आता त्यानंतर हे जे आहे नोबेल प्राईज, जे बाकीचे आहे हे सुद्धा इथे दिलेले आहे. नोबेल प्राईज जे आहे त्यावरसुद्धा StudyIQ व्हिडिओ अवेलेबल आहे, तर ज्यांना मिळालेलं आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघूयात आपण. अन अंडरग्राउंड वॉटर ट्रीटमेंट प्लांट वॉज रिसेंटली इनॉग्रेटेड इन विच स्टेट. आता रिसेंटली एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहे, अंडरग्राउंड वॉटर ट्रीटमेंट प्लांट, हे लॉन्च झालेलं आहे, इनॉग्रेट झालेलं आहे कुठल्या स्टेटमध्ये. तर आता हे जे आहे अंगड तलाव तिथे आहे हे, ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट जे आहे ते 4 crore rupees अँड 99 lakhs इतकी इची कॉस्ट आहे. आता यामध्ये फायनान्स कुठून येणार आहे, तर एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे ती 70% शेअर जे आहे, 70% जे पैसा आहे ते देणार आहे, आणि युनियन गव्हर्नमेंट जे आहे ते 30% पैसा इथे लावणार आहे, ठीक आहे. आता CM जे आहे ते आहे माणिक सरकार. तर आता या स्टेटचं नाव आपल्याला सांगायचं आहे, तर स्टेटचं नाव आहे त्रिपुरा, म्हणजे ए त्रिपुरा. त्यानंतर नेक्स्ट आहे राधिका मोहन भगवती हू रिसेंटली पास्ड अवे वॉज अ व्हेटरन. आता हे जे राधिका मोहन भगवती आहे हे कोण होते, तर हे होते जर्नलिस्ट, ठीक आहे. तर आता गुवाहाटी बेस्ड होते हे, दैनिक आसाम,
ह्याचे एडिटर होते ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं बघूयात, हु हॅज बीन अपॉइंटेड टू हेड ऑफ 5 मेंबर ओ बी सी सब कॅटेगरायझेशन कमिटी बाय प्रेसिडेंट रामनाथ कोविंद. आता जे आपले प्रेसिडेंट आहे श्री रामनाथ कोविंद साहेब, त्यांनी कोणाला अपॉइंट केलेलं आहे टू हेड ऑफ 5 मेंबर ओ बी सी सब कॅटेगरायझेशन कमिटीमध्ये? तर याचं उत्तर आहे जी रोहिणी. ठीक आहे, म्हणजे ए जी रोहिणी. आता हे कोण होते? तर फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट. ठीक आहे, म्हणजे दिल्ली हायकोर्ट आहे त्याचे हे चीफ जस्टिस होती. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच कंट्री हॅज ओपन्ड इज बिगेस्ट ओवरसी मिलिटरी बेस्ड इन मोगाडिसू. आता यामध्ये कुठल्या कंट्रीनी आपलं मिलिटरी बेस जे आहे ते ओपन केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे टर्की. ए टर्की. ठीक आहे, आता कशासाठी केलेलं आहे? तर टू ट्रेन सोमाली सोल्जर्स. आता जे सोमाली सोल्जर्स असतात त्यांना हे ट्रेन करणार आहे इथे. ठीक आहे, कॅपिटल काय आहे? तर अंकारा. ठीक आहे, करन्सी काय आहे? तर टर्किश लायर. त्यानंतर नेक्स्ट आहे, वर्ल्ड व्हेजिटेरियन डे वॉज सेलिब्रेटेड ऑन विच डेट? तर याचं उत्तर आहे वर्ल्ड व्हेजिटेरियन डे कुठल्या डेट सेलिब्रेट केला जातो? तर ऑक्टोबर 1st, म्हणजेच बी ऑक्टोबर 1st. त्यानंतर आता हे जे बाकीचे डेज आहे हे इथे तुम्ही बघू शकता, हे खूप महत्त्वाचे आहे, तर सगळे तुम्ही बघून घ्या, कामी येणार आहे. कारण सीसॅट पेपर जो असतो त्यामध्ये सुद्धा असं विचारतात कधी कधी की वर्ल्ड, जसं हे आहे वर्ल्ड व्हेजिटेरियन डे, तर यावर मंडे असेल 2017, तर वर्ल्ड टीचर्स डे ला काय राहणार? तर अशा प्रकारसुद्धा प्रश्न निघू शकतात. तुम्ही हे खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्ही सगळं बघून घ्या. त्यानंतर आहे, शिप एम टी न्यू प्रॉस्पेरिटी कॅरिंग फर्स्ट शिपमेंट ऑफ यू एस क्रूड ऑइल रिच विच पोर्ट ऑफ इंडिया. आता कुठल्या पोर्टवर जे यू एस इकडून आपण इम्पोर्ट केलं आहे क्रूड ऑइल फर्स्ट टाईम, तर हे कुठल्या पोर्टवर रिच होणार आहे? तर आता हे जे आहे कुठून आलेलं आहे? तर स्टेट ओन्ड इंडियन ऑइल कॉर्पोरेशन इथून घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून. त्यानंतर शिप कॅपॅसिटी जी आहे 2 मिलियन बॅरल इतकं ते पोचवणार आहे इथे ऑफ क्रूड ऑइल, जे आपण यू एसकडून घेतलेलं आहे. का बरं घेतलेलं आहे? कारण आपल्याला स्वस्त मिळत आहे इथून. ठीक आहे, तर हे कुठल्या पोर्टवर पोचणार आहे? तर प्रदीप पोर्टवर, म्हणजेच डी. त्यानंतर नेक्स्ट आहे, डिफेन्स मिनिस्टर निर्मला सीतारमण रिसेंटली इनॉग्रेटेड अ ब्रिज ऑन विच रिव्हर बिटवीन डरबक अँड दौलत बेग ओल्डी इन लेह लद्दाख. तर यांनी कुठल्या ब्रिजचं इनॉग्रेशन केलेलं आहे? आता कशामध्ये? कुठल्या? बिटवीन दुर्बुक अँड दौलत बेग ओल्डी इन लेह लद्दाख. लेह लद्दाखमध्ये. तर श्योक, सी श्योक याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता याला काय म्हणतात? तर प्रथम श्योक ब्रिज. ठीक आहे, प्रथम श्योक ब्रिज. आता नेक्स्ट आपण बघूयात, व्हॉट इज द नेम ऑफ ऑफिशियल मॅच बॉल अनवील्ड बाय ॲडिडास फॉर द 2017 फिफा अंडर 17 वर्ल्ड कप. आता ॲडिडासनी 2017 जे फिफा अंडर 17 वर्ल्ड कप झालेलं होतं त्याचं ऑफिशियल मॅच बॉल अनवील्ड कोणत्या नावाने केलं होतं? काय होतं त्याचं नाव? तर आता ते हे जे आहे, इट्स फर्स्ट वर्ड यूज बाय द रशियन टू डिस्क्राईब द स्ट्रायकिंग. म्हणजे जे रशियन्स आहेत त्यांनी हे जे आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी नाव दिलेलं होतं. ठीक आहे, आता हे जे आहे अशी तुम्ही स्ट्रायकिंग बघू शकता. हे जे स्ट्रायकिंग आहे रेड एनी ते दिलेलं आहे ते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे क्रसाव. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, गव्हर्नमेंट हॅज चेंज द इंटरेस्ट रेट ऑन स्मॉल सेव्हिंग स्कीम्स फॉर ऑक्टोबर डिसेंबर क्वार्टर बाय. आता गव्हर्नमेंटनी रिसेंटली आपले जे इंटरेस्ट रेट आहे ते स्मॉल सेव्हिंगवर चेंज केलेले आहे फॉर ऑक्टोबर डिसेंबर क्वार्टर बाय. कितीने? तर 0%. ठीक आहे, इंटरेस्ट रेट जे आहे स्मॉल सेव्हिंग याचं नोटिफाईड होतात क्वार्टरली बेसिसवर. आता कुठून? तर एप्रिल 1st, 2016. ठीक आहे, क्वार्टरली बेसिसवर जे आहे ते हे सांगतात ते. तर यामध्ये सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे दिलेले आहे ते म्हणजे किसान विकास पत्र जे आहे त्यासाठी 7.5% आहे. त्यानंतर PPFमध्ये 7.8% आहे जे तुम्ही इन्व्हेस्ट करता ते. अकाउंट स्कीम आहे त्यामध्ये 8.3% दिलेलं आहे अकाउंट स्कीमसाठी. त्यानंतर सिटीजन सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जे आहे त्यासाठी 8.3% दिलेलं आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिलायन्स कम्युनिकेशन रिसेंटली कॉल्ड ऑफ इट्स मर्जर विथ विच कंपनी. रिलायन्स कंपनीने आपला मर्जर कुठल्या कंपनीसोबत केलेला आहे, तर याचं उत्तर आहे एअरसेल. चेअरमॅन कोण आहे याचे, तर अनिल अंबानी आहे. त्यानंतर अदर टेलिकॉम मर्जर जे आहे ते इथे आहे भारती घाना लिमिटेड एअरसेल अँड मिलिकॉम घाना लिमिटेड टिको. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन ॲडजस्ट बेस्ट स्वच्छ आयकॉनिक प्लेस इन इंडिया अमंग 10 आयकॉनिक प्लेसेस सिलेक्टेड अंडर द स्वच्छ भारत मिशन. आता स्वच्छ भारत मिशनच्या अंडरमध्ये जे काही सिलेक्ट झालेले आहे म्हणजे स्वच्छ आयकॉनिक प्लेसेस हे कोणकोणते आहे, ठीक आहे. तर गोल्डन टेम्पल, अजमेर शरीफ दर्गा, मीनाक्षी सुधर वरर टेम्पल आणि श्री वैष्णोदेवी टेम्पल. तर याचं उत्तर आहे सी, ठीक आहे. आता हे कुठे आहे, तर मदुराईमध्ये आहे, मदुराईमध्ये आहे. आणि त्यानंतर ताजमहल, अजमेर शरीफ दर्गा आणि गोल्डन टेम्पल, तिरुपती टेम्पल, वैष्णोदेवी टेम्पलसुद्धा इन्क्लूड झालेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हनुमंत मोरेश्वर मराठे हु रिसेंटली पास्ट अवे वॉज अ व्हेटरन. आता हे कोण होते, तर हे जे आहे हे एक मराठी रायटर आणि जर्नलिस्ट होते, यांना हा मो या नावाने ओळखल्या जात होतं, ठीक आहे. तर हे काय कोण होते, तर ए रायटर. त्यानंतर नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन रिसेंटली अनवील्ड थर्ड नॅशनल वाईल्डलाईफ ॲक्शन प्लॅन फॉर 2017-31. द प्लॅन वॉज ड्राफ्टेड बाय द कमिटी चेअर्ड बाय. आता एन्व्हायरमेंट मिनिस्टर जे आहे ते हर्षवर्धन यांनी एक अनवील्ड केलेला आहे थर्ड नॅशनल वाईल्डलाईफ ॲक्शन प्लॅन 2017-31. तर या जी कमिटी आहे, कमिटीचे कोणत्या कमिटीच्या अंडरमध्ये हे बनलेलं होतं, चेअर कोणी केलं होतं, तर आता हे जे आहे 12 मेंबर कमिटी होती. त्यानंतर लँडस्केप अप्रोच जे आहे ते त्यांनी ॲडॉप्ट केलेलं होतं, तर याचं उत्तर आहे जे सी काले, काला म्हणजे डी. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच कंट्री हॅज फ्लोटेड आउट वर्ल्ड लार्जेस्ट न्यूक्लिअर पॉवर्ड आईस ब्रेकर शिप नेम शिबीर. आता यामध्ये वर्ल्ड्स लार्जेस्ट न्यूक्लिअर पॉवर्ड आईस ब्रेकर शिप जे आहे जे नाव आहे शिबीर हे कोणत्या कंट्रीनी काढलेलं आहे, तर आता हे कशामध्ये काढलेलं आहे, वॉटर ॲट बाल्टिक शिपयार्ड, ठीक आहे, जे पीटर्सबर्गमध्ये आहे ते बाल्टिक शिपयार्ड, त्यामध्ये हे झालेलं आहे. आता हे कोणी डेव्हलप केलेलं आहे, तर रोस्तम स्टेट ॲटमिक कॉर्पोरेशननी, ठीक आहे, रोस्तम स्टेट ॲटमिक कॉर्पोरेशननी हे केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे सी रशिया. त्यानंतर आता युनियन कॅबिनेट रिसेंटली गेव इट्स अप्रुव्हल फॉर MOU विथ विच कंट्री फॉर अपग्रेडेशन ऑफ विमेन पोलीस ट्रेनिंग सेंटर ॲट येमिथिन. तर आता यामध्ये अशी कुठली कंट्री आहे युनियन कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेलं आहे MOU कुठल्या कंट्रीसोबत, कशासाठी, अपग्रेडेशन ऑफ विमेन्स पोलीस ट्रेनिंग सेंटर. आता पोलीस ट्रेनिंग सेंटर जे आहे त्यासाठी, तर याचं उत्तर आहे सी म्यानमार. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन पोस्टमोस्टली अकॉर्डेड विथ प्रेस्टिजियस अन्ना पोलिस्टवस्काय अवॉर्ड. तर आता यामध्ये कोणाला हा जो अवॉर्ड आहे हा मिळालेला आहे, तर आता कोणाला मिळालेला आहे, ब्रेव पाकिस्तानी ॲक्टिव्हिस्ट गुलालई इस्लामिया यांनासुद्धा मिळालेलं आहे, जे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट जे आहे, इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट जे असतात त्यांच्या अगेन्स्टमध्ये फाईट करत होती, ठीक आहे. आता फर्स्ट इंडियन कोणाला मिळालेलं आहे, तर हे मिळालेलं आहे गौरी लंकेशला, ठीक आहे, अशी फर्स्ट इंडियन आहे ज्यांना हे अवॉर्ड मिळालेला आहे. आता हे कोण देतात, तर इन्स्टिट्यूट ऑफ रिच ऑल विमेन हे देतात. त्यानंतर नेक्स्ट आहे की कुंदन शाह हू रिसेंटली पास्ट अवे वॉज अ फेमस. आता जे कुंदन शाह आहे हे इथे ते कोण होते, आता हे जे आहे हे डार्क सटायर जाने भी दो यारो यासाठी फेमस होते, ठीक आहे. टेलिव्हिजन शो जे येतो नुक्कड त्याचे डिरेक्टर होते, म्हणजे कोण होते, कशा कोण होते, तर डिरेक्टर होते. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग कंपनीज हॅज बीन अवॉर्डेड अ गोल्डन पिकॉक अवॉर्ड फॉर एक्सिलन्स इन द कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आता हे कुठल्या कंपनीला गोल्डन पिकॉक अवॉर्ड जे आहे ते मिळालेलं आहे, कशासाठी, तर एक्सपिरियन्स इन द कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी. तर
याचं उत्तर आहे टेक सोल्युशन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे मध्य प्रदेश चीफ मिनिस्टर शिवराज सिंग चौहान इनॉग्रेटेड फर्स्ट कम्युनिटी टॉयलेट फॉर द एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ ट्रान्सजेंडर ॲट. आता ट्रान्सजेंडरसाठी एक्सक्लुझिव्हली त्यांनी जे टॉयलेट आहे कम्युनिटी टॉयलेट ते बनवलेलं आहे. तर ते कुठे केलेलं आहे तर ही जी आहे 1.5 लाख थर्ड जेंडर कम्युनिटी जे आहे त्यांना हे असिस्ट करणार आहे. जे 1.5 लाख ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे त्याला हे असिस्ट करणार आहे. ठीक आहे, कशाच्या अंतर्गत बनलेलं आहे ते प्रधानमंत्री आवास योजनाच्या अंतर्गत हे बनलेलं आहे. तर हे कुठे बनलेलं आहे तर भोपाळमध्ये बनलेलं आहे, म्हणजे डी भोपाळ. त्यानंतर नेक्स्ट आहे व्ही स्टेट गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड द मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना. आता सामूहिक विवाह योजना जे आहे, सामूहिक विवाह योजना म्हणजे तुम्हाला माहिती असेल कलेक्टिव जे मॅरेज होत असतात ते कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, म्हणजे उत्तरच आहे उत्तर प्रदेश. आता यामध्ये काय करणार आहे ते त्यांना मोबाईलसुद्धा जे गिफ्ट आहे ते देणार आहे, मोबाईल फोन्स वगैरे गिफ्ट देणार आहे. ठीक आहे, आता न्यू स्कीम जे आहे स्कूल स्टुडंटसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये ते स्कूज म्हणजे जे शूज असतात मुलांना ते आणि त्यानंतर सॉक्स हे प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट रिसेंटली लॉन्च मातृपूर्ण स्कीम. तर यामध्ये याचं जे उत्तर आहे यामध्ये काय करणार आहे ते प्रेग्नंट जे लॅक्टेटिंग पुअर विमेन असतात रुरल एरियाजचे त्यांना एक न्यूट्रिशन मील जे असते ज्यामध्ये पूर्ण न्यूट्रिशन मिळणार अशा प्रकारे ते प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, 25 डेज प्रोव्हाइड करणार आहे ते इन अ मंथ. आता ईच मील जे आहे ते 20 रुपीज कॉस्ट करणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे कर्नाटका सी. त्यानंतर नेक्स्ट आहे हू बॅग्ड इंडियाज मेडन गोल्ड मेडल ॲट द वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप बिंग हेल्ड ॲट कझन रशिया. तर आता यामध्ये कोणाला मिळालेलं आहे तर पूजा कदियन. ठीक आहे, ए पूजा कदियन. आता 75 kg ची जे हे होती कॅटेगरी त्यामध्ये यांना मिळालेलं आहे. आता नेक्स्ट आहे की पुरुषोत्तम लाल कौशिक आहे ते रिसेंटली पास्ट अवे कोणत्या फील्डमध्ये होते. तर हे जे आहे हे होते पॉलिटिक्समध्ये. आता त्यांनी टुरिझम अँड सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहे तर हे सुद्धा त्यांनी सांभाळलेलं होतं मोरारजी देसाईच्या ह्याच्यात कॅबिनेटमध्ये होते ते ड्युरिंग 1977 ते 79 पर्यंत. ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरसुद्धा राहिले होते ते प्राईम मिनिस्टर. तेव्हा कोण होते तर चरण सिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन नेम्ड द न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ मंगोलिया. आता मंगोलिया जे आहे त्यांचे न्यू प्राईम मिनिस्टर कोण आहे तर निकनेम जे आहे त्यांचं ते फिस्ट आहे, फिस्ट FIST. ठीक आहे, त्यानंतर कॅपिटल जे आहे ते उलन बत्तर हे कॅपिटल आहे. करन्सी जी आहे ती आहे मंगोलियन टॉग्रोक. तर कोण नवीन प्राईम मिनिस्टर बनलेलं आहे तर आहे उखनगिन खुरेल स्कूक म्हणजे डी. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ 20 डे प्रोग्राम लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. आता मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे त्यांनी 20 डेज प्रोग्राम जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर नाव काय आहे त्याचं तर आहे पर्यटन पर ए. त्यानंतर नेक्स्ट आहे October 4-10 इज ऑब्झर्व एव्हरी इयर ॲज October 4-10 ऑब्झर्व केला जातो आपला. ते आता डिक्लेअर कधी झालं होतं तर 1999 डिक्लेअर झालं होतं. तर कशाने हे केलं जातं ओळखलं जातं तर वर्ल्ड स्पेस वीक या नावाने ते ओळखलं जातं. ठीक आहे, थीम काय आहे यावेळेसची तर एक्सप्लोरिंग न्यू वर्ल्ड्स इन स्पेस. ठीक आहे, आता इथे बाकीचे जे पण आहे ते इथे दिलेले आहे जसं बेटी बचाओ बेटी पढाओ वीक म्हणजे October 9-14. त्यानंतर डिसआर्मेंट वीक 24-30 ऑक्टोबर. त्यानंतर व्हिजिलन्स अवेअरनेस वीक म्हणजे 30 ऑक्टोबर-4 नोव्हेंबर. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ 6-year-old प्रोजेक्ट लॉन्च बाय द युनियन
एन्वायरमेंट मिनिस्ट्री अँड यू एन डी पी अँड प्रोटेक्शन ऑफ हिमालयन इकोसिस्टीम. हिमालयन इकोसिस्टीमसाठी जे प्रोटेक्शनसाठी त्यांनी कोणता प्रोजेक्ट काढलेला आहे, त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे. तर आता इथे जम्मू अँड काश्मीरसुद्धा इन्क्लूड केला जातो. त्यानंतर पंगी जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे तेसुद्धा इन्क्लूड केले जाते आणि याचं नाव आहे सेक्युअर हिमालयाज म्हणजे सी. त्यानंतर नेक्स्ट आहे थ्री स्टेट रिसेंटली साइन्ड MOU टू बूस्ट कल्चरल टाईज विथ एक भारत श्रेष्ठ भारत प्रोग्राम विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ देम. आता यामधलं कोणतं नाही आहे, कुठलं स्टेट नाही आहे, तर यामधलं जे ओडिशा आहे ते स्टेट नाही आहे, ठीक आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि उत्तर प्रदेश हे इन्क्लूड आहे त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट इज क्रिएटिंग 1.2 लाख एकर लँड बँक अक्रॉस द स्टेट फॉर एलोकेशन ऑफ इंडस्ट्रीयल सेक्टर. आता कुठली स्टेट गव्हर्नमेंट जी आहे ती 1.2 लाख एकरमध्ये जे लँड बँक अक्रॉस आहे ते अलॉकेट करणार आहे इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी. आता कशासाठी, टू कट रेड टेप अँड ट्री इमिटिव सेटल लोकल इश्यूज. म्हणजे काय, जे रेड टेप असतात आणि जे लोकल इश्यूज असतात ते काढण्यासाठी, कट करण्यासाठी जे लँड एक्विजिशन होतात ना त्यामध्ये, ठीक आहे, जे लँड एक्वायर केल्या जातात त्यामध्ये. तर याचं उत्तर आहे ए, ओडिशा. त्यानंतर नेक्स्ट आहे की हू हॅज बिकेम द फर्स्ट इंडियन एवर टू विन अ युरोपियन रेसिंग चॅम्पियनशिप बाय विनिंग बॉस जी पी हेल्ड ॲट इमोला इटली. तर हे इमोला इटली जे आहे त्यांनी विन केलेलं आहे बॉस जी पी हेल्ड ॲट इमोला इटलीमध्ये जे हेल्ड झालेलं होतं त्यामध्ये. कोणते असे फर्स्ट इंडियन आहे ज्यांना हे मिळालेलं आहे, तर याचं उत्तर आहे 19 इयर ओल्ड रेसर आहे, कुठेतले आहे तर चेन्नईचे आहे. त्यानंतर हे यांचं नाव आहे महावीर रघुनाथन, ठीक आहे, तर याचं उत्तर आहे बी, महावीर रघुनाथन. त्यानंतर नेक्स्ट आहे की वी स्टेट हॅज बिकेम द फर्स्ट टू सेट अप इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन एक्सक्लुसिवली फॉर डिफरंटली एबल्ड. डिफरंटली एबल्ड जे आहे त्यांच्यासाठी एक इन्स्टिट्यूशन इथे बनवलेली आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन बनवलेली आहे. तर कुठल्या स्टेटनी बनवलेली आहे, तर हे बनवलेली आहे आसामनी, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच स्टेट कॅबिनेट अप्रूव्ड द मुख्यमंत्री रुरल रोड रिपेअर स्कीम अंडर मनरेगा. मनरेगाच्या अंडरमध्ये मुख्यमंत्री रुरल रोड रिपेअर स्कीम जी आहे ते कुठल्या स्टेटनी आणलेली आहे. आता हे आणलेली आहे हिमाचल प्रदेशनी. आता यामध्ये आहे टेम्पल विथ 100 फीट टॉल स्टॅच्यू ऑफ पीएम नरेंद्र मोदी इज गोइंग टू बी बिल्ट इन. आता पीएम नरेंद्र मोदी जे आहे त्यांचा एक 100 मीटर टॉल स्टॅच्यू राहणार आहे त्यामध्ये, त्या टेम्पलमध्ये. ते कुठे बनणार आहे, तर याचं उत्तर आहे मेरठ, ठीक आहे. एक्सपेंडिचर राहणार आहे 10 करोड रुपये, ज्यामध्ये 100 फीट टॉल स्टॅच्यू राहणार आहे पीएम नरेंद्र मोदीची, ठीक आहे. राजकोटमध्ये ऑलरेडी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की जॅकलिन फर्नांडिस हॅज बीन नेम्ड ॲज अ ब्रँड अँबेसिडर ऑफ विच क्लब फॉर द अपकमिंग सीझन ऑफ इंडियन सुपर लीग. तर याचं उत्तर आहे डेली डायनामोज फॅन क्लब, ठीक आहे, बी. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल हॅज अप्रूव्ड सेटिंग अप न्यू सेंटर टू कन्झर्व टर्टल ॲट. आता कन्झर्व करणार आहे टर्टलला, तर हे कुठे करणार आहे, जे कन्झर्वेशन होणार आहे ते प्रोजेक्ट काय आहे, प्रोजेक्टचं नाव आहे डेव्हलपिंग रिव्हर बायोडायव्हर्सिटी पार्क, ठीक आहे, अँड टर्टल कन्झर्वेशन प्रोग्राम. म्हणजे डेव्हलपिंग रिव्हर बायोडायव्हर्सिटी पार्क अँड टर्टल कन्झर्वेशन प्रोग्राम हे या प्रोग्रामचं नाव आहे आणि हे कुठे होणार आहे, तर अलाहाबादमध्ये, डी. त्यानंतर नेक्स्ट आहे सेबी अपॉइंटेड पॅनल ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिसेंटली सबमिटेड रिपोर्ट, इट वॉज हेडेड बाय. कोणी हेड केलं होतं, तर हे हेड केलं होतं उदय कोटकनी, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इन अ फर्स्ट वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड इंडिया फाउंड अ फोटो एव्हिडन्स ऑफ स्नो लेपर्ड इन. आता इथे बघा, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड जे आहे म्हणजे WWF, त्यांनी त्यांना एक जे लेपर्ड असतो व्हाईट लेपर्ड त्याचे एव्हिडन्सेस जे आहे ते मिळालेले आहे, ठीक आहे. तर हे कोणत्या ह्याच्यात मिळालेले आहे, तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी रिसेंटली इनॉग्रेटेड द गोल्डन जुबली इयर सेलिब्रेशन ऑफ. आता इनॉग्रेट केलं आहे नरेंद्र मोदींनी गोल्डन जुबली सेलिब्रेशन इयर सेलिब्रेशन्स ऑफ कशाचं, तर याचं उत्तर आहे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे ICSI, ठीक आहे. आता हे ॲक्टच्या अंतर्गतमध्ये झालं होतं, पार्लमेंटच्या ॲक्टच्या अंतर्गतमध्ये, म्हणजे कंपनीज सेक्रेटरीज ॲक्ट, ठीक आहे, 1980. त्यानंतर नेक्स्ट आहे विच इन्स्टिट्यूट
हॅज वन फर्स्ट मोस्ट क्लीन कॅम्पस अवॉर्ड 2017 इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE जे आहे त्यांच्या अंतर्गत विच कोणत्या इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी मोस्ट क्लीन कॅम्पस अवॉर्ड 2017 जे आहे ते जिंकलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मोस्ट क्लीन कॅम्पस जे आहे त्यांना मिळालेलं आहे इंडियाचं मोस्ट क्लीन कॅम्पस. त्यानंतर हे कुठे आहे तर इन साऊथ वेस्टर्न रिजनमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट एवर पोर्टल डेडिकेटेड टू पारा स्पोर्ट्स पर्सन. आता पारा स्पोर्ट्स पर्सन जे आहे यामध्ये कुठलं असं इंडियाज फर्स्ट एवर हे आहे ज्या कुठल्या नावानी हे दिलेलं आहे तर याचं उत्तर आहे द नेशन्स प्राईड डॉट कॉम. ठीक आहे. म्हणजे ए द नेशन्स प्राईड डॉट कॉम. त्यानंतर आता इथे हे सगळं दिलेलं आहे. तर नेक्स्ट आहे विच इंडियन प्लेअर हॅज क्लेम द वर्ल्ड ओपन अंडर 16 स्नूकर चॅम्पियनशिप टायटल इन द गर्ल कॅटेगरी हेल्ड ॲट सेंट पीटर्सबर्ग रशिया. तर यामध्ये कोणाला कुठले इंडियन प्लेयर जे आहेत त्यांनी क्लेम केलेलं आहे वर्ल्ड ओपन अंडर 16 स्नूकर चॅम्पियनशिप इन गर्ल्स कॅटेगरी. गर्ल्स कॅटेगरीमध्ये ठीक आहे. हेल्ड कुठे झालं होतं सेंट पीटर्सबर्गमध्ये. तर आता याचं उत्तर आहे अनुपमा रामचंद्रन. ठीक आहे. ए बॉईजमध्ये कोणाला मिळालेलं आहे तर दॅलन इमरी ऑफ वेल्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की मेरा हू चांगबा फेस्टिवल रिसेंटली सेलिब्रेटेड इन कुठे रिसेंटली सेलिब्रेट झालेला आहे. तर हे सेलिब्रेट झालेलं आहे मणिपूरमध्ये. ठीक आहे. आता फर्स्ट टाईम मणिपूर गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी हे जॉईंटली ऑर्गनाईज केलेलं आहे. आता कॅपिटल काय आहे मणिपूरची तर इम्फाल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बिस्मय कुमार मोंते हू रिसेंटली पास्ट अवे वॉज नोटेड. आता हे जे रिसेंटली पास्ट अवे झालेले आहे ते कोण होते तर हे होते जर्नलिस्ट. त्यानंतर नेक्स्ट हे जे नाव आहे सगळे दिलेले आहे ऑक्युपेशन आणि पर्टिक्युलर जे काही नाव आहे इम्पॉर्टंट लोकांचे. त्यानंतर नेक्स्ट आहे की हू हेडेड हज कमिटी हू विच रिसेंटली सबमिटेड रिपोर्ट टू मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. जे मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सला जी कमिटी आहे ती हज कमिटी हेड कोण केलं होतं तर अफजल अमनुल्ला. ठीक आहे. यांनी हे हेड केली होती. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड टू हेड ऑफ ग्रुप मिनिस्टर ग्रुप ऑफ मिनिस्टर सेट अप टू मेक कंपोजिशन स्कीम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टू रिव्हिजिट द GST रेट ऑन रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमध्ये GST रेट्स असतात त्यामध्ये कोणी हेड केली आहे ही ग्रुप ऑफ मिनिस्टरची कमिटी. ठीक आहे. हेड कोण आहे तर याचं उत्तर आहे हिमंता बिस्वान शर्मा. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे की 15.5 लाख टोटल 98 लाख जे बिझनेस रजिस्टर्ड आहे GST त्यामधून ओनली 15.5 लाख जे आहे ते या स्कीममध्ये येतात. आता टर्नओवर जे आहे ज्यांचा 1 करोडपेक्षा जास्त आहे ठीक आहे ते या स्कीमसाठी ऑप्ट करू शकतात. आता हे जे GST हे 12% जे आहे ते लेवी केला जातो नॉन AC रेस्टॉरंटमध्ये. बरोबर आहे. 12% नॉन AC रेस्टॉरंटमध्ये आणि 18% जे आहे ते AC रेस्टॉरंटमध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे हू इज द ऑथर ऑफ नोवेल सुगंधी इना अंदल दवानिकी. तर याचे ऑथर कोण आहे तर ऑथर आहे TD रामकृष्णन म्हणजेच D. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन कन्फर्ड द क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ मेरिट. ठीक आहे. द हायस्ट सिव्हिलियन ऑनर अवॉर्ड बाय द जर्मनी. आता कोणाला क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ मेरिट हे जे अवॉर्ड आहे कन्फर्ड केलेलं आहे हायस्ट सिव्हिलियन ऑनर आहे हे अवॉर्डेड बाय जर्मनी. तर कोणाला मिळालेलं आहे तर राजेश नाथला. ठीक आहे. आता हे कोण आहे तर MD आहे VDMA इंडियाचे. ठीक आहे. आता या अवॉर्डला अजून काय म्हटला जातो तर फेडरल क्रॉस मेरिट. आता हे कधी इन्स्टिट्यूट झालं होतं तर 1951. ठीक आहे. नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड बाय द सुप्रीम कोर्ट ॲज ॲमिकस क्युरे ऑर इम्पार्शियल ॲडवायझर टू एक्झामिन द स्कोप ऑफ रीइन्व्हेस्टिगेटिंग महात्मा गांधीज ॲसॅसिनेशन 1948. तर कोणाला अपॉइंट केलं गेलं होतं सुप्रीम कोर्टद्वारा ॲज ॲमिकस क्युरे ऑर इम्पार्शियल ॲडवायझर जे महात्मा गांधीची डेथ झाली होती ॲसॅसिनेशन झालं होतं 1948 त्यासाठी. तर आता हे पिटिशन जे आहे ते पंकज फडणीस यांनी फाईल केली होती. तर आता कोणी केलं होतं तर अमरेंद्र शरण. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट ट्रायबल डॉमिनंट डिस्ट्रिक्ट इन राजस्थान विच हॅज बिकेम ओपन डेफिकेशन फ्री. आता फर्स्ट ट्रायबल डॉमिनंट डिस्ट्रिक्ट जे आहे राजस्थानचं ते ओपन डेफिकेशन फ्री झालं आहे, तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे दुर्गापूर, डी. त्यानंतर पी एम नरेंद्र मोदी रिसेंटली लॉन्च प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान अंडर द स्किल इंडिया डेव्हलपमेंट इट सिक्स टू ट्रेन 6 crore स्टुडंट स्टील. आता 6 crore स्टुडंट जे आहे ते कधीपर्यंत ते ट्रेन करणार आहे त्यांना? तर March 2019 पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे विच एअरपोर्ट इज सेट टू बिकम इंडियाज फर्स्ट आधार अनेबल्ड एअरपोर्ट 2018. आता फर्स्ट एअरपोर्ट बनणार आहे जे आधार अनेबल्ड राहणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, 2 months पायलटच्या बेसिसवर राहणार आहे February 2017 पासून. त्यानंतर आधार अनेबल्ड एंट्री आणि बायोमेट्रिक ई बोर्डिंग प्रोसेस जी आहे तिथे राहणार आहे. स्क्रीनिंग प्रोसेससुद्धा 10 मिनिटापेक्षा जास्त राहणार नाही आहे त्यामध्ये, ठीक आहे. आता आधार जे आहे, आधार आता सगळ्या ठिकाणी मँडेटरी करत आहे ते, जसं सगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये, पी पी एफमध्ये, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये. तर आता एअरपोर्ट जे आहे ते कोणतं बन झालेलं आहे? तर बेंगलुरू, ठीक आहे, सेट टू बिकम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्ही सिटी इज गोइंग टू गेट इंडियाज फर्स्ट मरीन पोलीस ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. तर याचं उत्तर आहे द्वारका, ठीक आहे. पी एम नरेंद्र मोदींनी फाउंडेशन स्टोन जे आहे ते ठेवलेलं आहे द्वारकामध्ये. तर यामध्ये 962 crore जे आहे ते केबल स्ट्रीट ब्रिज जे आहे ते होणार आहे इथे. त्यानंतर नेक्स्ट आहे की 44th edition इंडियन हँडीक्राफ्ट अँड गिफ्ट फेअर द वर्ल्ड लार्जेस्ट बी टू बी हँडीक्राफ्ट अँड गिफ्ट फेअर वॉज रिसेंटली हेल्ड ॲट. आता हे रिसेंटली कुठे हेल्ड झालं होतं? तर 44th edition ऑफ इंडियाज हँडीक्राफ्ट अँड गिफ्ट्स फेअर हे बी टू बी हँडीक्राफ्ट जे आहे ते कुठे हेल्ड झालं होतं? तर हे झालं होतं ग्रेटर नोएडामध्ये, ठीक आहे. टायटल काय होतं तिथं? तर IHGF डेली फेअर ऑटमन 2017. आता हे कशासाठी? तर एक्सपोर्ट जे आहे आपले, एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी, ठीक आहे. आता स्मृती इराणी जे आहे टेक्स्टाईल मिनिस्ट्री त्यांनी इनॉग्रेट केलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन ऑनर्ड विथ वयोश्रेष्ठ सन्मान द नॅशनल अवॉर्ड फॉर सिनियर सिटीजन बाय प्रेसिडेंट रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंदनी एक जे वयोश्रेष्ठ सन्मान जे आहे ते कोणाला दिलेलं आहे? तर गुबक सिंग संधू यांना. आता हे कोण आहे? तर हे आहे इंडियन बॉक्सिंग कोच, ठीक आहे. विच कंट्री डीड इंडियन रेल्वे साईन अ जॉईंट डिक्लेरेशन ऑफ इंटेंट फॉर इन्क्रिझिंग द स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन टू 200 km/h. आता पॅसेंजर ट्रेन जे आहे त्याची स्पीड 200 km/h वाढवणार आहे. तर हे कुठल्या कंट्रीमध्ये होणार आहे? तर हे होणार आहे जर्मनीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज लॉन्च अ मोबाईल हेल्थ ॲप नेम मेड वॉच. आता मेड वॉच जे आहे ते कुठलं असं, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लॉन्च मोबाईल हेल्थ ॲप. मोबाईल हेल्थ ॲप जे आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे? तर इंडियन एअरफोर्सनी, ठीक आहे. आता हे जे आहे डेव्हलप कोण करणार आहे? तर डायरेक्टोरेट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे, DIT. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात तर वी स्टेट हॅज रिसेंटली अप्रूव्ह रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज इन गव्हर्नमेंट जॉब अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. तर जे डिसॅबिलिटीज राहतात त्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये कोणाला सवलती मिळालेली आहे, रिझर्वेशन मिळालेलं आहे? तर हे आहे स्टेट बिहार. ॲडवायझरी बोर्ड जे आहे ते त्यांनी बसवलेलं आहे, त्यानुसार हे सगळं होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वीक 9 to 14 October हॅज बीन सेलिब्रेटेड गव्हर्नमेंट टू प्रमोट विथ स्कीम. आता कुठली स्कीम आपण ते लास्ट क्वेश्चनमध्ये बघितले होते वेगवेगळे स्कीम्स, ते कोणती आहे? तर बेटी बचाओ बेटी पढाओ, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ वेब पोर्टल महालभारती, ठीक आहे, टू हेल्प पीपल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट ऑल गव्हर्नमेंट स्कीम. आता हे कोणत्या स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च केलेली आहे ही स्कीम? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र, ठीक आहे. आता हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. तर आता महाराष्ट्राचे जे गव्हर्नर आहे ते कोण आहे? विद्यासागर राव, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की व्हॉट इज द इंडियाज रँक आउट ऑफ 119 countries ऑफ ग्लोबल हंगर इंडेक्स. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं जे स्थान आहे ते किती आहे? त्यामध्ये 119 countries होते. तर भारताचं स्थान आहे 100th rank, ठीक आहे. 2016 हे 97th rank होतं आपलं, पण आता घसरून ते 100 झालेलं आहे.
सिंगर सिरियस हंगर लेवल जे आहे ते ड्रायव्हन होत आहे माल चाइल्ड माल न्यूट्रिशन वगैरे. आता भारत जे आहे ते नॉर्थ कोरियाच्या पण मागे आहे, बांगलादेश, इराक, ठीक आहे, पण कशाच्या अहेडमध्ये आहे तर पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तान अजून धसलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की हू इज गोइंग टू हेड दी कमिशन बीइंग कॉन्स्टिट्युटेड टू रिकमेंड न्यू सॅलरी स्ट्रक्चर फॉर जजेस ऑफ लोअर कोर्ट. लोअर कोर्टचे जे जजेस आहेत त्यांची जे सॅलरी स्ट्रक्चर आहे ते चेंज होणार आहे, त्यामध्ये कोण आहे तर पी व्ही रेड्डी. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड न्यू डायरेक्टर जनरल ऑफ युनेस्को. युनेस्कोचे न्यू जे डायरेक्टर आहे ते कोण आहे तर अँड्र्यू एझोले, हे झालेली आहे. ठीक आहे, इथे फोटोसुद्धा तुम्ही बघू शकता, तर याचं उत्तर आहे अँड्र्यू एझोले. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोईंग वर्ल्ड बँक बॅक्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अप्रूव्ड बाय द कॅबिनेट. आता दोन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहे, ते कोणते आहे तर स्ट्राईव्ह आहे आणि संकल्प आहे. ठीक आहे, तर स्किल स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट म्हणजे स्ट्राईव्ह. आता हे 2200 करोड रुपीज जे आहे ते सँक्शन झालेले आहे. त्यामध्ये दुसरं आहे स्किल ॲक्विजिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लाईव्हलीहूड प्रमोशन म्हणजेच संकल्प. ठीक आहे, नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज अनाऊन्स राशन कार्ड फॉर नॉमॅडिक ट्राईब्स लिव्हिंग अक्रॉस द स्टेट. आता कुठल्या स्टेटनी नॉमॅडिक ट्राईबसाठी जे राशन कार्ड जे आहे ते अनाऊन्स केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे डी हरियाणा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे इन फर्स्ट विच कंट्री हॅज अनाऊन्स टू ग्रँट फुल सिटिझनशिप इन एक्सचेंज ऑफ 44 बिटकॉईन्स. 44 बिटकॉईनच्या एक्सचेंजमध्ये फुल सिटिझनशिप जे आहे ते कुठल्या कंट्रीनी विच कंट्री अनाऊन्स केलेलं आहे, तर वनुअतू. ठीक आहे, याचं उत्तर आहे डी वनुअतू. फोर्थ हॅपिएस्ट कंट्री जे आहे आहे हे इकॉनॉमिक फाउंडेशनच्या अंतर्गत. 34th मोस्ट पॉवरफुल कंट्री जी आहे ती आहे, पासपोर्ट आहे याचं. ठीक आहे, 34th. आता कॅपिटल जे आहे ते आहे पोर्ट विला. ठीक आहे, आणि करन्सी आहे वनुअतू वत्तू. ठीक आहे, तर आता नेक्स्ट आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर बिरसा मुंडा ट्रायबल युनिव्हर्सिटी हॅज बीन इनॉग्रेटेड इन विच स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये बिरसा मुंडा ट्रायबल युनिव्हर्सिटी जी आहे ती इनॉग्रेट झालेली आहे, तर याचं उत्तर आहे डी गुजरात. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन इन्स्पिरेशन ऑफ डॉक्युमेंटरी टायटल इनसिग्निफिकंट मॅन. इनसिग्निफिकंट मॅन जे आहे डॉक्युमेंटरी एन्टायटल होणार आहे, रिसेंटली रिलीज झालेली आहे, तर कोणाच्या याच्यावर आहे फोटोवरून तुम्हाला कळालं असेल, अरविंद केजरीवाल. ठीक आहे, डायरेक्टर कोण आहे याचे तर खुशबू रंका आणि वीना शुक्ला. ठीक आहे, याचं हे आहे राईज ऑफ अरविंद केजरीवाल. त्यानंतर नेक्स्ट आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच स्टेट हॅज लॉन्च भवंतर भुगतान योजना फॉर फार्मर्स दॅट एम टू कुशन देम फॉर प्राईस क्रॅशेस. जे प्राईस क्रॅशेस होतात त्यामध्ये कुठल्या स्टेटनी भुवंतर भुगतान ही जे स्कीम आहे ही लॉन्च केलेली आहे, तर याचं उत्तर आहे कुठल्या स्टेटनी लॉन्च केलेली आहे तर मध्य प्रदेशनी लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये 3000 करोड जे कॉस्ट आहे ती कट होणार आहे गव्हर्नमेंटसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे विच हाय कोर्ट रूल दॅट रिटेल वाईन शॉप अँड बार्स इन शेड्यूल एरिया विलेज बी परमिटेड ओनली आफ्टर ग्रामसभाज कन्सेंट. आता यामध्ये जे अल्कोहोल असतात त्यासाठी ग्रामसभेच्या परमिशननंतरच तुम्ही हे करू शकणार असे कोणी सांगितलेलं आहे कुठल्या हायकोर्टनी, तर हैदराबादच्या हायकोर्टनी सांगितलेलं आहे. आता ॲक्टिंग चीफ जस्टिस आहे तिथे रामेश रंगथन. ठीक आहे, आणि जस्टिस आहे गंगाराव. त्यानंतर नेक्स्ट आहे हू इज गोइंग टू बी कन्फर्ड विथ द इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इनॉग्रेशन 2015-16. कोणाला मिळणार आहे हे अवॉर्ड, तर टी एम कृष्णा यांना मिळणार आहे. ठीक आहे, हे कोण आहे, रामोन मेगस्की अवॉर्डी यांना मिळालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ द प्रोजेक्ट लॉन्च बाय ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री टू बूस्ट हॉर्टिकल्चर सेक्टर बाय युझिंग रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी अँड लाईकली टू बी कम्प्लिटेड बाय मार्च 2018. तर म्हणजे काय आहे की या प्रोजेक्टचं नाव काय आहे जे काही ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री लॉन्च करणार आहे कशासाठी, टू बूस्ट द हॉर्टिकल्चर सेक्टर, जे आपलं हॉर्टिकल्चर सेक्टर आहे त्याला बूस्ट करण्यासाठी सेन्सिंग टेक्नॉलॉजी राहणार आहे आणि हे 2018 मार्चपर्यंत हे बनणार आहे. तर आहे चमन, याचं उत्तर बी चमन. ठीक आहे, आता हे जे आहे MNCFC हे जे आहे डेव्हलप करणार आहे आणि 7 मेजर क्रॉप्स यामध्ये आहे, जसे बनाना, मँगो, सिट्रस, पोटॅटो, ओनियन, टोमॅटो आणि चिली. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे रिचर्ड विल्बूर. हे जे आहे रिसेंटली पास अवे झालेले आहे, फेमस कोण होते, तर हे जे आहे हे होते पोएट.
त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज वन द मॅन बुकर प्राईज फॉर 2017 फॉर हिज नोवेल लिंकन इन बॅर्डो. तर हे कोण आहे, तर जॉर्ज सौंदर्स. ठीक आहे, बुकर्स प्राईज मिळालेला आहे यांना. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ द ऑनलाईन कॅम्पेन लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट टू एंड जेंडर बायस इन वुमेन अगेन्स्ट वुमेन. तर काय लॉन्च केलेला आहे, आय एम दॅट वुमेन. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, आय एम दॅट वुमेन. मिनिस्टर कोण आहे, मेनका गांधी आहे. त्यांनी लोकांना अर्ज केलेला आहे की बाहेर या आणि जे वुमेनला हार्म करतात त्यांना नोटीस करा इथे. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हेड द पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑफ डिफेन्स. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी जे डिफेन्स आहे ते कोण हेड करतो. हू विल एक्झामिन द ऑपरेशनल प्रिपेअरनेस ऑफ आर्म फोर्स. आर्म फोर्स जे प्रिपेअरनेस आहे ते रिव्ह्यू करणार. तर याचं जे उत्तर आहे ते आहे बी सी कंदुरी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बिकेम फर्स्ट इंडियन वुमेन टू साईन विथ वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट. म्हणजे WWF मध्ये ही पहिली भारतीय आहे. ठीक आहे, तर हे यांचं नाव काय, तर ही कुठली आहे, तर ही हरियाणाची आहे. आणि गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यांना साऊथ एशियन गेममध्ये 2016. ठीक आहे, तर यांचं नाव आहे कविता देवी. त्यानंतर नेक्स्ट आहे की इन अ फर्स्ट वी स्टेट हॅज अनाउन्स द स्टेट सेट अप स्केड्यूल कॅटेगरी कास्ट ॲडवायझरी काउन्सिल. सॉरी, तर याचं उत्तर आहे वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, स्केड्यूल कास्ट पॉप्युलेशन. आता यामध्ये 23% जे आहे ते टोटल कम्प्राइज केला जातो. 9.14 crore जे आहे तिथे लोक आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट एवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा वॉज इनॉग्रेटेड PM Narendra Modi ऑन आयुर्वेदा डे ऑन October 2017 इन. कुठे इनॉग्रेट झालं होतं, तर याचं उत्तर आहे न्यू डेल्लीमध्ये. त्यामध्ये नेक्स्ट आहे हरियाणा गव्हर्नमेंट रिसेंटली अप्रूव्ड रिनेम विच विलेज टू अभिमन्यूपूर. अभिमन्यूपूर जे आहे ते कुठल्या विलेजला ते नाव देणार आहे, तर आता याचं नाव काय आहे, तर अमीन. ठीक आहे, ए अमीन. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज रिझाईन फ्रॉम हिज पोस्ट ऑफ सॉलिटरी जनरल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. तर याचं उत्तर आहे रणजित कुमार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात विच ऑफ द फॉलोइंग हॅज क्रिएटेड ॲज अ 23rd डिस्ट्रिक्ट ऑफ अरुणाचल प्रदेश बाय फॉरगेटिंग अप्पर अँड लोअर सुमनसिरी डिस्ट्रिक्ट. तर आता हे जे आहे हे 23rd डिस्ट्रिक्ट जे आहे अरुणाचल प्रदेशची क्रिएट झालेली आहे अप्पर अँड लोअर सुबनसिरी डिस्ट्रिक्टला बाय फॉरगेट करून. तर याचं उत्तर आहे कामले. आता यामध्ये काय होणार आहे, असेंब्ली जे आहे ते पास करणार आहे जे काही अरुणाचल प्रदेश रिऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रिक्ट अमेंडमेंट बिल आहे 2017. कॅपिटल काय याची, तर कॅपिटल आहे इटानगर. ठीक आहे, CM कोण आहे, तर पीमा कांडू. आणि गव्हर्नर आहे BD मिश्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज अप्रूव्ड स्टेट स्टार्टअप मिशन फॉर प्रपोजल टू अलाव टीचर्स टू टेक अ सेबेस्टिकल लीव अँड स्टार्ट देअर ओन स्टार्टअप अलॉंग विथ द स्टुडंट. ते स्टुडंटसोबत आपलं सुरू करू शकतात. तर याचं उत्तर आहे बी केरला. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन इलेक्टेड ॲज यंगेस्ट वुमेन प्राईम मिनिस्टर ऑफ न्यूझीलँड. न्यूझीलँडची यंगेस्ट वुमेन प्राईम मिनिस्टर जे आहे ते कोणाला नियुक्त केले गेलेलं आहे, तर जॅकिंडा अर्डर्न. ठीक आहे, हे जे आहे 37 years old आहे फक्त. आणि थर्ड फिमेल प्राईम मिनिस्टर जे आहे ती राहणार आहे. आता कशाची आहे, तर लेबर पार्टीची ही कार्यकर्ता आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग एअरपोर्ट हॅज बीन रँक्ड अमंग द बेस्ट ॲड्रोमोज इन द वर्ल्ड इन द 2-5 million पॅसेंजर्स पर ॲनम कॅटेगरी बाय द एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल. तर आता कोणतं एअरपोर्ट आहे, तर जयपूर आणि श्रीनगर. ठीक आहे, म्हणजे 3 and 4, म्हणजे सी 3 and 4. फर्स्ट कोणता आहे, तर जयपूर आहे. सेकंड कोणता आहे, तर श्रीनगर आहे. सेकंड कन्सिक्युटिव्ह इयरमध्ये जयपूर जे आहे ते रँक्ड बेस्ट एअरपोर्ट झालेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये नेक्स्ट आहे की इनिस राऊन हॅज बिकेम फर्स्ट ट्रान्झेंडर मॉडेल टू फीचर ऑन विच मॅगझिन. कोणती मॅगझिन आहे, तर या मॅगझिनचं नाव आहे प्लेबॉय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन चूजन बाय द पार्टनर कंट्री ॲट द 23rd टेक समिट टू बी हेल्ड इन न्यू डेल्ली अँड ऑर्गनाइज CII अँड इंडियन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता हे जे आहे इंडियन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे
त्यांनी विच ऑफ द फॉलोइंग हॅज चुजन एज अ पार्टनर कंट्री, कुठली अशी पार्टनर कंट्री त्यांनी चूज केलेली आहे 23rd टेक समिटमध्ये जे न्यू डेल्लीमध्ये हेल्ड होणार आहे, ऑर्गनाइज बाय CII अँड इंडियन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारा. तर कोणतं पार्टनर आहे, तर कॅनडा. ठीक आहे, थीम काय आहे, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, विच इन्स्टिट्यूट हॅज बीन रँक 34th अमंग 400 एशियन युनिव्हर्सिटीज अँड बेस्ट इन इंडिया ॲज पर 2018. तर कुठली इन्स्टिट्यूट जी आहे 34th आहे 400 एशियन युनिव्हर्सिटीजमधून आणि इंडियन जी बेस्ट युनिव्हर्सिटी आहे, तर याचं उत्तर आहे IIT बॉम्बे. ठीक आहे, आता फॉलोड बाय IIT दिल्ली दुसरी आहे, त्यानंतर IIT मद्रास आहे, त्यानंतर IISc. ठीक आहे, जे 50 रँक आहे. तर आता नेक्स्ट आपण इथे बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग रिसेंटली ऑर्गनाइज जश्न ए बेरंग फेस्टिवल इन कोक्रेग विलेज इन अतनाग डिस्ट्रिक्ट टू प्रमोट पीस अँड ब्रदरहूड बिटवीन सिक्युरिटी फोर्सेस अँड लोकल. आता जे ब्रदरहूड आणि पीस प्रमोट करण्यासाठी, तर याचं नाव काय आहे, तर राष्ट्रीय रायफल्स. ठीक आहे, स्लोगन काय याचं, जवान और आवाम अमून है मुकाम. ठीक आहे, आता याचं इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर आर्मी अँड लोकल्स टुगेदर पीस विथ प्रिवेल. त्यानंतर नेक्स्ट आहे, हू हॅज स्टॉप द फॉब लिस्ट ऑफ युरोप्स हायएस्ट पेड सेलिब्रिटीज ऑफ 2017. तर हायएस्ट पेड सेलिब्रिटी काय आहे, तर JK रॉवलिंग. ठीक आहे, फोटो तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच एअरपोर्ट हॅज बॅग वर्ल्ड फर्स्ट वन एअरपोर्ट अवॉर्ड ट्रॉफी ॲज अ एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल इन द 15 million पॅसेंजर पर ॲनम कॅटेगरी. तर याचं उत्तर आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, सेंटर हॅज गिवन ग्रीन क्लिअरन्स टू द ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्ट ॲट अ कॉस्ट ओवर 1400 crore ॲट हिरासर लोकेटेड इन. आता हे बघा, यामध्ये ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्डमध्ये काय फरक असतो. ग्रीनफील्ड म्हणजे काय, जिथे काहीच नाही आहे आणि तिथे तुम्ही काहीतरी करत आहे, आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काय, तिथे ऑलरेडी आहे आणि त्यानंतर तुम्ही डेव्हलप करत आहे, मर्ज करून काही करून, त्याला आपण म्हणतो ब्राऊनफील्ड. तर आता ग्रीनफील्ड जे आहे त्यामध्ये एअरपोर्ट प्रोजेक्ट झालेलं आहे, तर हे कुठे आहे, तर हे गुजरात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघूयात, तर प्रेसिडेंट ऑफ आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक जे एडिसना आहे, त्यांनी हू वन द 2007 वर्ल्ड फूड प्राईज हेल्थ फ्रॉम कुठले आहे, तर हे जे आहे हे आहे नायजेरियाचे. ठीक आहे, कॅपिटल काय आहे, अबुजा. करन्सी काय आहे, नायजेरियन नायरा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे की वी स्टेट गव्हर्नमेंट रिस्टोर्ड द स्पेशल फॅमिली पेन्शन फॉर द विडोज ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज किल्ड बाय एक्स्ट्रीमिस्टद्वारा जे किल्ड होतात त्यांच्यासाठी एक त्यांनी स्कीम ठेवलेली आहे, स्पेशल फॅमिली पेन्शन ठेवलेली आहे विडोजसाठी. तर हे कुठल्या गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, तर हे केलेलं आहे पंजाब. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिरेक्टेड टू अवॉइड द युजेस ऑफ वर्ड दलित हरिजन अँड किझलर इन द ऑफिशियल कम्युनिकेशन. तर हे याचं उत्तर आहे केरला. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ न्यू टुरिझम पॉलिसी विथ प्रियंका चोपडा ॲड इज ब्रँड ॲम्बेसिडर. कुठल्या स्टेटनी, तर आपण इथे बघितलं होतं ब्रँड ॲम्बेसिडर जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा वेगवेगळ्या स्टेटचे ब्रँड ॲम्बेसिडर घेतले होते. तर आता याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे आसाम. ठीक आहे, कॅम्पेन नेम काय आहे, तर ऑसम आसाम. ठीक आहे, कॅश जे आहे ते 25% ऑफ ₹1 crore जे आहे ते ग्रँट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज वन द ग्रीन प्लॅटिनम अवॉर्ड बाय द इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. आता जे ग्रीन बिल्डिंग काउन्सिल आहे त्यामधून कोणाला ग्रीन प्लॅटिनम अवॉर्ड जे आहे ते मिळालेलं आहे ड्युरिंग ग्रीन बिल्डिंग काँग्रेस 2017 ॲट जयपूरमध्ये. तर याचं उत्तर आहे गोवर्धन इको विलेज इस्कॉन. ठीक आहे, म्हणजे ए. डायरेक्टर कोण आहे याचे, तर गौरंग दास. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, एशियन डेव्हलपमेंट बँक हॅज साइंड अ $65 million लोन अग्रीमेंट टू सपोर्ट कोस्टल प्रोटेक्शन इन विच स्टेट. कोस्टल प्रोटेक्शन जे आहे ते कुठल्या स्टेटच्या याला ते प्रोटेक्शन देणार आहे, तर याचं उत्तर आहे कर्नाटका. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे की विच स्टेट इज गोइंग टू बी फर्स्ट स्टेट टू प्रोव्हाइड पेईंग गेस्ट फॅसिलिटी फॉर द कॅटल. कॅटललासुद्धा पेईंग गेस्ट फॅसिलिटी जी आहे ते देणार आहे. तर कुठलं स्टेट आहे,
तर हरियाणा, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियन नेव्हल शिप सुकन्या इट पार्टिसिपेटिंग 30th edition कोरपट विथ विच कंट्री, कुठल्या कंट्रीसोबत हे करणार आहे, तर याचं उत्तर आहे इंडोनेशिया. आता जे बेलवान पोर्ट आहे त्यावर हे येणार आहे इंडोनेशियाच्या. आता हे गव्हर्नमेंट प्रोग्राम जे आहे सागर म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ ऑल इंडिया रिजन, ठीक आहे, सागर, त्यानुसार हे होणार आहे. करन्सी काय आहे, इंडोनेशियन रुपी. त्यानंतर कॅपिटल काय आहे, जकार्ता. त्यानंतर नेक्स्ट आहे विच कंट्री ओपन वर्ल्ड फर्स्ट एवर 3D प्रिंटेड कॉन्क्रीट ब्रिज. 3D प्रिंटेड कॉन्क्रीट ब्रिज जे आहे ते कुठल्या कंट्रीने ओपन केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे नेदरलँड, ठीक आहे. ब्रिज जे आहे हे आहे 26 फूट लाँग आणि 18 लेयर्स आहे यामध्ये. किती लेयर्स आहे, तर 18 लेयर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूयात, तर विच स्टेट गव्हर्नमेंट हॅव अनाऊन्स टू हॅव डबल एक्स ग्रेशिया अमाऊंट गिवन टू द कीन ऑफ पोलीसमॅन किल्ड ऑन ड्युटी 50 लॅक. तर हे कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं आहे, डबल द एक्स ग्रॅनशिया अमाऊंट, म्हणजे जे ग्रँट दिले जातात ते डबल करण्याचं ठरवलेलं आहे. कशामध्ये, तर पोलीसमॅन जे आहे ते किल्ड होतात ऑन ड्युटी 2 रुपीज 50 लॅक. तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. विच रेबिलियन दॅट टूक प्लेस इन 1817 हॅज बीन नेम्ड बाय HRD मिनिस्ट्री एज द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स फॉर द नेक्स्ट अकॅडमिक सेशन. तर याचं उत्तर आहे पाइका रेबिलियन, ठीक आहे. गंगाधर मेहर लिफ्ट कॅनल स्कीम 2000 rupees 1246, म्हणजे गंगाधर मेहर लिफ्ट कॅनल स्कीम जी आहे, सिस्टीम जी आहे, ती 1246 crore लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे. कशामध्ये, तर विजयपूरमध्ये. अप्रूव्ड बाय व्हिच स्टेट कॅबिनेट, कोणत्या स्टेट कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे, तर हे ओडिशा, ठीक आहे. आता हे जे रिनाउंड पोएट होते गंगाधर मेहर, त्यांच्या याच्यावर हे झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिच स्टेट इज गोइंग टू बी फोकस स्टेट इन द वर्ल्ड फूड इंडिया 2017 टू बी हेल्ड ॲट न्यू डेली फ्रॉम November 3rd to 5. आता या स्टेटचं नाव जे आहे हे सुद्धा ओडिशाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इन फर्स्ट विच एशियन कंट्री नाव हॅज मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट इन द वर्ल्ड ॲज पर द पासपोर्ट इंडेक्स. सगळ्यात जास्त पॉवरफुल कुठल्या कंट्रीचा पासपोर्ट आहे, तर ते आहे सिंगापूरचा, ठीक आहे. व्हिजा फ्री मोबिलिटी आहे 159 कंट्रीजमध्ये, म्हणजे व्हिजा लागणार नाही. सेकंड जे आहे ते जर्मनी आहे आणि भारताचा जो रँक आहे तो आहे 75th, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन नेम्ड फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2017. कोणाला मिळालेला आहे फिफा मेन्स प्लेअर, तर फोटोवरून तुम्हाला कळालं असेल, क्रिस्टियानो रोनाल्डो, ठीक आहे. टॉप मेल फुटबॉलर आहे हे, 5 वेळा झालेले आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज कमेन्स एक्झिक्युशन ऑफ 2400 crore यदाद्री सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट ॲट तेलंगणा. तेलंगणामध्ये जे सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे त्यामध्ये कोणी हे केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे भेल, ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूयात, तर द डेंटल क्लिनिक ॲट विच प्रिझन हॅज बीन नेम्ड आफ्टर अरुषी तलवार. आता अरुषी तलवार जे आहे त्यांच्या याच्यात कुठलं डेंटल क्लिनिक जे आहे ते नाव दिलेलं आहे, तर आता याचं उत्तर आहे दसना. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज पर रिसेंट डायरेक्टिव्ज बाय सेंटर टॉयलेट्स इन द रुरल एरियाज विल नाव बी कॉल्ड ॲज. जे रुरल एरियाजमध्ये टॉयलेट असतात ते कोणत्या नावाने ओळखले जाणार, तर हाऊस ऑफ डिग्निटी, ठीक आहे, इज्जत घर, इज्जत घर, ठीक आहे. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक हॅज साइंड अ $300 million टू कंटिन्यू द सिरीज ऑफ फिस्कल रिफॉर्म टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी इन व्ही स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये फिस्कल रिफॉर्म जे आहे कशासाठी, टू इम्प्रूव द क्वालिटी जी आहे पब्लिक सर्व्हिसची ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे, तर कुठल्या स्टेटमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकने 300 million loan जे आहे ते सँक्शन केलेलं आहे, तर वेस्ट बेंगॉलमध्ये, ठीक आहे. तर फिस्कल जे आहे ते 2.2% रिड्यूस होणार आहे, ठीक आहे. गव्हर्नर कोण आहे, तर केशरीनाथ त्रिपाठी. नेक्स्ट आहे की विच कंट्री हॅज बिकेम द फर्स्ट टू ग्रँड सिटिझनशिप टू रोबोट नेम सोफिया. आता हे कुठल्या कंट्रीनी सिटिझनशिप दिलेली आहे रोबोटला ज्याचं नाव आहे सोफिया.
तर याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. ठीक आहे, याचं करन्सी काय आहे तर सौदी रियाल. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट चीफ मिनिस्टर रिसेंटली लेट द फाउंडेशन स्टोन फॉर द एरोस्पेस पार्क वर्थ रुपीज 198 करोड. तर जे एरोस्पेस पार्क आहे किती तर 198 करोडचं, तर कुठल्या स्टेट चीफ मिनिस्टरनी हे लेट गेलेलं आहे फाउंडेशन, तर तमिळनाडू. ठीक आहे, तर कुच्चीपुरम डिस्ट्रिक्टमध्ये पुरोहित जे आहे बनवारीलाल पुरोहित जे महाराष्ट्राचे आहे ते आता इथे गव्हर्नर झालेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच टीम वन थर्ड एशियन कप हॉकी टायटल आफ्टर 10 इयर्स हेल्ड ॲट ढाका. तर याचं उत्तर आहे इंडिया. ठीक आहे, इंडियाने जिंकलेलं आहे थर्ड एशिया कप हॉकी टायटल आफ्टर 10 इयर्स ढाकामध्ये जे हेल्ड झालेलं होतं. 2003 जिंकलं होतं, त्यानंतर 2007 चेन्नईला झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज सेंटर इंटरलोक्युटर ऑफ जम्मू अँड काश्मीर. इंटरलोक्युटर जम्मू अँड काश्मीर जे आहे ते कोणाला बनवलेलं आहे, तर दिनेश्वर शर्मा बी, फॉर्मर डायरेक्टर आहे ते आय बीचे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियाज फर्स्ट प्रधानमंत्री कौशल केंद्र फॉर स्किल इन स्मार्ट सिटीज वॉज इनॉग्रेटेड बाय होम मिनिस्टर राजनाथ सिंग इन. आता जे भारताचे फर्स्ट जे मंत्री कौशल केंद्र आहे, ठीक आहे, प्रधानमंत्री कौशल केंद्र फॉर स्किलिंग इन स्मार्ट सिटीज, जे स्मार्ट सिटीज आहे त्यामध्ये स्किलिंग करणार, तर हे कुठे आहे, कुठे होणार आहे, तर याचं उत्तर आहे दिल्ली. ठीक आहे, न्यू दिल्ली. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ ऑफशोअर पेट्रोल वेसल. ऑफशोअर पेट्रोल वेसल जे आहे कमिशन रिसेंटली इन टू श्रीलंकन नेव्ही, श्रीलंकन नेव्हीमध्ये दिलेला आहे. कोणी दिलेला आहे, तर भारताने दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे सुरक्षा, ए सुरक्षा. ठीक आहे, वरुणा जे आहे ते भारताची आहे, तुम्हाला माहिती असेल अजून एक जर आपण बघितलं ऑफशोअर पेट्रोल वेसल. त्यानंतर आहे व्हॉट इज द रँक ऑफ विराट कोहली ऑन फोर्ब लिस्ट इन द ॲथलीट वर्ल्ड टॉप ब्रँड व्हॅल्यूज. तर विराट कोहलीचं कितवं रँक आहे, तर हे आहे 7th rank. ठीक आहे, फर्स्ट रॉजर फेडरर आहे विथ 37.2 मिलियन डॉलर्स. थर्ड जे आहे ते आहे हुसेन बोल्ट. ठीक आहे, फोर्थ जे आहे ते आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स रिसेंटली सेलिब्रेटेड 56 रायझिंग डे ऑन. आता हे जे आहे कुठल्या डेला त्यांनी सेलिब्रेट केलं होतं, तर October 24. ठीक आहे, सी October 24. त्यानंतर नेक्स्ट आहे विच कंट्री हॅज रिसेंटली साइन द पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट लिव्हिंग ओनली US अँड सिरिया दॅट आर नॉट अ पार्ट ऑफ अकॉर्ड. त्यांनी कुठल्या कंट्रीनी रिसेंटली साईन केलेलं आहे पॅरिस अग्रीमेंट. ठीक आहे, क्लायमेट चेंज अग्रीमेंट जे आहे ते US आणि नायजेरियाला सिरियाला लीव्ह करून जे पार्टच नाही आहे अकॉर्डचे. त्यांनी जसं ट्रम्पनी सांगितलं होतं की वी आर नॉट पार्ट ऑफ पॅरिस अग्रीमेंट, तर याचं उत्तर आहे निकारगुआ. ठीक आहे, कॅपिटल काय आहे, तर मनागुआ. करन्सी आहे निकारगुआ कॉर्बाबा. पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट जे आहे ते December 2015 हे झालं होतं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शनमध्ये. ठीक आहे, ऑन क्लायमेट चेंज UNFCCC. त्यानंतर नेक्स्ट आहे की विच हायकोर्ट बॅन द यूज ऑफ पिक्चर ऑफ लिव्हिंग पर्सन ऑन बॅनर अँड होल्डिंग्स इन द स्टेट. आता बॅनर आणि होल्डिंग जे असतात त्यामध्ये कुठल्या स्टेटनी जे म्हणजे लिव्हिंग पर्सन आहे ते त्यांचं बॅनरवर हे ते घेऊ शकतात नाही. ठीक आहे, घेऊ शकत नाही बॅनर आणि होल्डिंगवर. तर याचं उत्तर आहे मद्रास. ठीक आहे, मद्रास हायकोर्टने बॅन केलेलं आहे तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, चीफ जस्टिस कोण आहे, तर इंदिरा बॅनर्जी. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड एज MD अँड CEO ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे कोणाला अपॉइंट केलेलं आहे MD आणि CEO, तर हे रिप्लेस करणार आहे AP सिंगला. ठीक आहे, आता हे यांचं नाव आहे सुरेश सेठी, म्हणजे सी सुरेश सेठी, आणि हे फॉर्मर MD आहे वोडाफोन MPSAचे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे विच इंडियन शटलर वन द मेन सिंगल टायटल ॲट डेन्मार्क ओपन. आता कोणाला डेन्मार्क ओपनमध्ये कोण इंडियन शटलर जे आहे ते मेन सिंगल टायटल जे आहे ते जिंकलेले आहे, तर याचं उत्तर आहे किदंबी श्रीकांत. ठीक आहे, किदंबी श्रीकांत. आता यांनी डिफीट केलेलं आहे कोरियन जे वेटरन ली हुआन जे होते त्यांना यांनी डिफीट करून हे जे टायटल आहे ते जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं जे 150 बेस्ट MCQs जे आहे ते आपण इथे कव्हर केलेले आहे. तर तुम्ही
जे आपला स्कोर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि जे यू पी एस सी पेनड्राईव्ह कोर्सेस अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि या नंबरवर कॉल करून अजून जे माहिती आहे ती घेऊ शकता. तर अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.